नमो नमः। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषासूत्र एक हे पाहणार आहोत। तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 16 हे भाषासूत्र एक आहे। क्रियापदानी लट लकार वर्तमान काल परस्मय पदम। बघा, या ह्याच्यामध्ये आपल्याला की वाक्यातला सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे क्रियापद, त्यामुळे व्याकरणाच्या अभ्यासाला क्रियापदापासून प्रारंभ केलेला आहे। की प्रत्येक संस्कृत क्रियापदाचे 6 काळ आणि 4 अर्थ असतात। काळ आहेत वर्तमान काळ, त्यालाच लटलकार, प्रथम भूतकाळ, त्याला अनध्यतन भूतकाळ, तिसरा आहे परोक्ष भूतकाळ, त्याला लिटलकार, चौथा आहे सामान्य, त्यालाच आपण लुंगलकार असे पण म्हणतात, पाचवा आहे द्वितीय अनध्यतन किंवा भविष्यकाळ, त्याला लुटलकार, सहावा आहे प्रथम भविष्यकाळ, त्याला आहे लुटलकार। अर्थ आहे अज्ञार्थ, विद्यर्थ, संकेतार्थ, आशीर्वादार्थ। या यत्तेत वर्तमान काळी व प्रथम भूतकाळी धातुरूपांचा विचार करणार आहोत। क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू असे म्हणतात। क्रियापदाच्या व्यवस्थेसाठी धातूचे 1 ते 10 विभाग केलेले आहेत, त्यांना गण असे म्हणतात। 10 गणाचे पुन्हा 2 गट कल्पलेले आहेत, तयार केलेले आहेत। पहिला गट जो आहे प्रथम, चतुर्थ, षष्ठ व दशम गण, आणि दुसरा गट जो आहे तो द्वितीय, तृतीय, पंचम, सप्तम, अष्टम व नवम गण। विकरण, विकरण म्हणजे त्या त्या गणाची विशिष्ट खूण। पहिल्या गटातील 4 गणांचा येथे विचार करायचा आहे, म्हणून त्या 4 गणाची विकरणे स्मरणात ठेवा, म्हणजे आठवण करा। आपल्या ते पाठच करायचे आहेत। आपल्याला यावर्षी 4 गणाचा विचार करायचा आहे, म्हणजे कोणत्या, प्रथम गण, चतुर्थ गण, षष्ठ गण आणि दशम गण। आणि या 4 गणाला एक खूण आहे, एक त्याला आपल्याला एक निशाणी दिलेली आहे, ते आपल्याला आठवण करायची आहे। म्हणजे पहिल्या गणाला आहे अ, चतुर्थ गणासाठी आहे य, आणि 6व्या गण म्हणजे षष्ठ गणासाठी अ आणि दशम गणासाठी ऐ। असा प्रथम व षष्ठ या गणाचे विकरण अ हे सारखेच असले तरी प्रथम गणातील काही धातूमध्ये अविकरण पुढे असताना बदल होतो, तसा षष्ठ गणातील धातूत होत नाही। उदाहरणासाठी व्याकरणाविषयी आपण इथं पाहणार आहोत, व्याकरणामध्ये ज्यावेळेस आपण इथं सुरुवात करू त्यावेळेस। तर आपण आता अगोदर पहिला जो आहे आपला इथं लटलकार वर्तमान काळ परस्मय पद, की क्रियापद जो आहे तो आपण इथं बघूया। की पहिला तुमच्या ह्याच्यामध्ये पण बघा की क्रियापदाने ते आपण बघू की लटलकार वर्तमान काळ परस्मय पद, एकवचन, द्विवचन आणि बहुवचन। ह्याच्यामध्ये प्रथम पुरुष आहे, तो म्हणजे प्रथम पुरुषामध्ये सह, तो, ते। मध्यम पुरुषामध्ये त्वम, युवा, युयम। उत्तम पुरुषामध्ये अहम, आवाम,
वयम। आता या ठिकाणी आपण थोडंसं लक्ष द्या त्या ह्याच्याकडे। सह म्हणजे तो, तौ म्हणजे ते दोघे, आणि ते म्हणजे ते सर्व। मध्यम पुरुषामध्ये त्वम, त्वम म्हणजे तू, युवाम म्हणजे तुम्ही दोघे, युयम म्हणजे तुम्ही सर्व। उत्तम पुरुषामध्ये अहम म्हणजे मी, आवाम म्हणजे आम्ही दोघे, आणि वयम म्हणजे आम्ही सर्व। हे आपल्याला पाठ करायचं आहे। याला पाठ करत असताना एकवचन, द्विवचन, बहुवचन, प्रथम पुरुषामध्ये सह तौ ते, मध्यम पुरुषामध्ये त्वम युवाम यूयम, उत्तम पुरुषामध्ये अहम आवाम वयम। सह म्हणजे तो म्हणजे ते दोघे, ते म्हणजे ते सर्व। त्वम म्हणजे तू, युवाम म्हणजे तुम्ही दोघे, युयम म्हणजे तुम्ही सर्व, अहम म्हणजे मी, आवाम म्हणजे आम्ही दोघे, वयम म्हणजे आम्ही सर्व। आता इथं प्रथम पुरुष, त्या प्रथम पुरुषामध्ये उदाहरण दिलेले आहेत क्रियापद। जसं क्रियापद आहे खाद, ते ह्याच्यामध्ये बघू आपण। तर ह्याच्यामध्ये प्रथम पुरुषामध्ये मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष यामध्ये सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे। बघू आपण की प्रथम पुरुषामध्ये क्रियापद आपल्याला इथं सोडून दिलेलं आहे। खादती, खादतः, खादंती। मध्यम पुरुष खादसी, खादतः, खादत। उत्तम पुरुषामध्ये खादामी, खादावह, खादामह। हे आपल्याला क्रियापद इथं दिलेले आहेत। ते आपण खाली वाक्य आपण बघूया, म्हणजे आपल्याला त्या वाक्यामध्ये आपल्याला लक्षात येईल। बघा, संस्कृत भाषेमध्ये परस्मेपद आणि आत्मनेपद असे पुरुषवाचक प्रत्ययाचे दोन प्रकार आहेत। काही धातूंना फक्त परस्मयपदीचेच प्रत्यय लागतात, तर त्यांना परस्मयपदी धातू म्हणतात। काही धातूंना फक्त आत्मनेपदीचेच प्रत्यय लागतात, त्यांना आत्मनेपदी धातू म्हणतात। परस्मयपद आणि आत्मनेपद या दोघांचे प्रत्यय लागणाऱ्या धातूंना उभयपदी धातू असे म्हणतात। या प्रकरणात लट लकार म्हणजे वर्तमान काळ याचीच माहिती घ्यायची आहे। त्यांचे परस्मयपदी धातू लागणारे प्रत्यय पुढील प्रमाणे आपण बघणार आहोत। पुढे प्रत्यय आहेत, पण त्याअगोदर आपण काही वाक्य दिलेले तर आपल्याला ते लक्षात येतील की प्रथम पुरुष एक वचन असेल तर क्रियापदसुद्धा प्रथम पुरुष एक वचनच लागतं। हे आपल्याला खाल्ले वाक्य जर आपण बघितले तर ते आपल्याला लक्षात येतील। ते आपण खाल्ले वाक्य बघूया। आणि पंचदश वाक्याने परस्मयपदम कंठस्थ करणार्थम, खाल्ले जे वाक्य आहेत ते पाठ करायचे आहेत आपल्याला। बघा, सह बालक खादती, तो मुलगा खातो। तो बालको खादत, ती दोन मुले खातात। ते बालकः खादंती, ती सर्व मुले खातात। सहा कन्या खादती, ती मुलगी खाते। ते कन्ये खादत, त्या दोन मुली खातात। तहा कन्या खादंती, त्या सर्व मुली खातात। तद अपत्यम खादती, ते बाळ खातं। ते अपत्ये खादत, ती दोन बाळे खातात। तानी अपत्यानी खादंती, ती सर्व बाळे खातात। त्वं खादसी, तू खातोस। युवाम खादतः, तुम्ही दोघे खाता। युयम खादतः, तुम्ही सर्वजण खाता। अहम खादामी, मी खातो। आवाम खादावह, आम्ही दोघे खातो। वयम खादामह, आम्ही सर्वजण खातो। सह बालक खादती, खादती
या ठिकाणी बघा आपल्याला क्रियापद जे आहे हे खादती हे जे दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला की येतेषु वाक्येषु खादती इति स्थाने पठती धावती हसती खेलती गच्छती आगच्छती उपविशती उत्तिष्ठती एतेषां उपयोगं कृत्वा पुनः वदत समरच. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे क्रियापद घालून आपल्याला इथं वाक्य बनवता येतात. जसं उदाहरणार्थ सह बालक खादती आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ते पठती पण आपण बनवू शकतो. जसं उदाहरणार्थ सह बालक पठती तौ बालको पठतः ते बालकाः पठंती अशा पद्धतीनं आपल्याला इथं वाक्य बनवता येतील. म्हणजे हे खाल्ले क्रियापद जे दिलेले आहेत ते आपल्याला या वाक्यामध्ये आपल्याला बसून आपल्याला वाक्य बनवता येतील. की वाक्यामध्ये खादती या क्रियापदाच्या जागेवर इतर क्रियापद आपण उपयोग करा आणि ते पुन्हा पुन्हा ते आपल्याला म्हणायचं आहे. कारण की आपण दररोज जर म्हणत गेलात तर हे आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, पुढे बघू आपण की आपल्याला इथं बघा की सह बालक पठती ते वाक्य जे दिलेले आहेत तो बालक पठत ते बालक पठंती या पद्धतीनं तुम्ही हे वाक्य बनवायचे आहेत. सहा कन्या पठती ते कन्ये पठत तहा कन्या पठंती तद अपत्यम पठती ते अपत्ये पठत तानी अपत्यानी पठंती त्वं पठसी युवां पठत यूयं पठत अहं पठामी आवाम पठाव वयम पठामह अशा पद्धतीने तुम्हाला इथं क्रियापद घालून वाक्य बनवता येतात. या पद्धतीनं तुम्ही हे वाक्य बनवायचे आहेत. प्रत्येक क्रियापदाला तुम्ही तिथं ठेवून त्या वाक्यामध्ये तुम्ही हे वाक्य भरपूर वाक्य बनवू शकता आणि ते म्हणायचे पण आहेत आपल्याला ते वाक्य. बघा या ठिकाणी आपल्याला सूत्र दिलेलं आहे क्रियापदस्य मूलम. क्रियापदाचं मूळ काय आहे? धातू. क्रियापदाचे मूळ रूप म्हणजेच धातू आहे. धातूनां दश विभाग गणः या धातूचे 10 विभाग आहेत त्यांना गण असे म्हणतात. गण सूचकम चिन्हम गण विकरणम म्हणजे गणा हा गण दर्शवणारा चिन्ह म्हणजे त्या गणाचे विकरण. धातूनां प्रकार द्वयम की धातूचे दोन प्रकार आहेत परस्मैपदी आणि आत्मनेपदी. परस्मैपदीन आत्मनेपदीन हे दोन प्रकार धातूनां प्रकारद्वयम धातूचे दोन प्रकार आहेत. आपल्याला कालानुसारम पदानुसारम च प्रत्यय भवंती. काळ आणि पद यांच्या अनुसार क्रियापदाला वेगवेगळे प्रत्यय लागतात. लटलकार म्हणजे वर्तमान काळ की परस्मैपदी प्रत्यय. आपण याच्या अगोदर प्रत्यय बघूया वर्तमान काळाचे परस्मैपदीचे व लटलकाराचे. बघा प्रथम पुरुष एकवचन द्विवचन आणि बहुवचन त्याच्यामध्ये प्रथम पुरुष मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष असा आहे. तर याच्यामध्ये प्रत्यय आहेत की ती तह अंती प्रथम पुरुष सी थ थ मध्यम पुरुष मी वह म उत्तम पुरुष. या पद्धतीनं आपल्याला हे प्रत्यय जे आहेत ते पाठ करायचे आहेत. त्याला दररोज म्हणायचं आहे की याला म्हणत असताना परस्मैपदी प्रत्यय एक वचन द्विवचन बहुवचन पुरुष ती तह अंती प्रथम पुरुष सी थ थ मध्यम पुरुष मी वह म उत्तम पुरुष या पद्धतीनं तुम्ही याला पाठ करायचं आहे. आता क्रियापद सूत्रम या क्रियापदाचं सूत्र आपल्याला बघायचे की सूत्र काय आहे. मूल धातू अधिक गण विकरणम बरोबर धातु अंगम अधिक प्रत्यय बरोबर क्रियापदम. आदेशः चिन्हम म्हणजे आपल्याला इथं सोडून दिलेलं आहे. आपल्याला इथं उदाहरणसुद्धा दिलेले आहेत ते आपण बघूया की मूळ धातू आपल्याला घ्यायची आहे त्याच्यामध्ये गण विकरण
त्याच्यानंतर धातूचं अंग बनेल, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यय घालायचा आहे, नंतर काय बनेल क्रियापद. अशा पद्धतीनं आपल्याला इथं बनवता येतील. बघूया क्रियापदाचं सूत्र काय आहे, ते मूळ धातू, गणाचे विकरण, धातूचं अंग, प्रत्यय आणि क्रियापदाचे रूप तयार होतं आणि नंतर आदेश म्हणजे चिन्ह. या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी इथं आपल्याला क्रियापद जे आहे ते तयार करता येईल. कशाच्या आधारे? प्रत्ययाच्या आधारे. आपल्याला आपल्याला विकरण दिलेलं आहे, गण विकरण माहिती आहेत, ते आपण त्या आधारे आपल्याला बनवता येतील. ते आपण इथं बघूया. बघा, गण, विकरण आणि उदाहरणं. गणाचं काय विकरण आहे? पहिल्या गणाचं आहे प्रथम, त्याला आहे अ, जसं उदाहरणात पठती. चतुर्था गणाला य आहे, उदाहरण आहे नृत्यती. षष्ठ गणाला अ हे विकरण आहे, उदाहरण आहे लिखती. दशम गणासाठी अय आहे, उदाहरण आहे पूजयती. आता एक, चार, सहा आणि दहा या चार गणापैकी प्रत्येक गणातला एक एक धातू घेऊ आणि त्याच्यापासून क्रियापदाचे एक रूप बनवू. आपण तयार करता येतं आपल्याला की एक एक आपण काय करूया, गण घेऊ आणि त्याचा आपल्याला क्रियापद आपल्याला बनवता येतं. उदाहरणात पठ दिलेलं आहे. बघा, पहिला गण परस्मैपद. पठ आहे मूळ धातू आहे, अ ह्याचं विकरण आहे, त्याचं अंग काय बनलं? पठ, धातूचं अंग बनलं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय बन लावायचं आहे? प्रत्यय, म्हणजे ती प्रत्यय लावलं, बरोबर अंग पूर्ण रूप बनलं काय? पठती. नृत्य चौथा गण परस्मैपद. नृत्य, त्याच्यात य हे बरोबर नृत्य, अधिक ती बरोबर नृत्यती. या पद्धतीनं आपल्याला हे क्रियापदाला आपल्याला इथं क्रियापद तयार करता येईल. मूळ धातू, त्यांचं विकरण, त्यांचं मूळ धातू तयार होते आणि त्याचं प्रत्ययमध्ये. उदाहरणात पुल्ला आहे आपलं लिख, सहावा गण परस्मयपद लिख, त्याच्यामध्ये अ हे विकरण आहे सहाव्या गणाचं, लिख त्याचं अंग बनलं, त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यय आहे ती बरोबर लिखती. पूज आहे दहावा गण परस्मयपद, पूज अधिक अय बरोबर पूजय, अधिक ती पूजयती. या अशा पद्धतीनं आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये की प्रथम, चतुर्थ, षष्ठ आणि दशम या चार गणाचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. ते आपण इथं बघितलेलं आहे. क्रियापदाचे सूत्र पाहताना आपल्याला मूळ धातू किंवा त्याचा आदेश असा शब्द आपण वाचला होता. आदेश म्हणजे काय? आदेश एकस्य स्थाने अपरस्य आगमनम नाम आदेश. म्हणजे त्याचा काय आहे? एका शब्दाच्या जागी दुसरा शब्द येणे म्हणजेच आदेश होय. आदेश रहित धातुसमूह नम नमती, कृत क्रुध्यती, लिख लिखती, पूज पूजयती. या पद्धतीनं आपल्याला इथं की आदेशरहित धातू जे आहे, समूह जो आहे, तो म्हणजे धातुसमूहचं गम, गच. पहिला गण परस्मयपद, गच अधिक अ बरोबर गच, अधिक ती गच्छती. या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी बघता येईल. पुढे आहे बघा, इथं आपल्याला आणखीन काही क्रियापद दिलेले आहेत, धातू दिलेले आहेत. ते धातू म्हणजे कोणते धातू आहेत? स्थाचं इथं दिलेलं आहे. बघू, स्था तिष्ठ, पहिला गण परस्मयपद तिष्ठती. पा पिब, पहिला गण परस्मयपद पिबती. प्रच, सहावा गण परस्मयपद पृच्छती. दा यच दिलेला आहे, त्याच्यामध्ये पहिला गण परस्मयपद यच्छती. अशा पद्धतीनं या आपल्याला इथं क्रियापदामध्ये. आता जो आहे लट रूपाने. लट म्हणजे वर्तमान काळ. लट रूपाने, लट म्हणजे वर्तमान काळ. आपल्याला या ठिकाणी काही क्रियापद जे आहेत, काही धातू जे आहेत, ते आपल्या इथं सोडून दिलेले आहेत. ते आपल्याला म्हणायचे आहेत, ते पाठ करायचे आहेत आपल्याला. बघा, पहिला आहे आपला पठ, पहिला गण परस्मयपद, एक वचन, द्विवचन, बहुवचन, पुरुष. पठती, पठतः, पठंती, प्रथम पुरुष. प
पठसी पठतः पठत मध्यम पुरुष पठामि पठावः पठामः उत्तम पुरुष नृत्य चौतागन परस्मै पद एकवचन द्विवचन बहुवचन नृत्यसी नृत्यतः नृत्यन्ति प्रथम पुरुष नृत्यसी नृत्यतः नृत्यत मध्यम पुरुष नृत्यामि नृत्यावः नृत्यामः उत्तम पुरुष लिख सावागन परस्मै पद लिखति लिखतः लिखन्ति लिखसि लिखथ लिखत मध्यम पुरुष लिखामि लिखावः लिखामः उत्तम पुरुष पूज धावागन परस्मै पद पूजयति पूजयतः पूजयन्ति प्रथम पुरुष पूजयसि पूजयथ पूजयथ मध्यम पुरुष पूजयामि पूजयावः पूजयामः उत्तम पुरुष या क्रियापदाला या धातूला आपल्याला इथं पाठ करायचा आहे व्यवस्थित पाठ करायला की दररोज आपण एक एक क्रियापद जर पाठ केला तर ते पाठांतर होईल त्याच्यामुळं आपल्याला इथं